नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो तब्बल राज्यामध्ये एम पी एस सी मार्फत साडे पंधरा हजार पदांची भरती प्रक्रिया लवकरच राबवण्यासाठी आज मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे बघा सामान्य प्रशासन राज्यमंत्री श्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिलेली आहे बघा सार्वजनिक आरोग्य विभाग वैद्यकीय शिक्षण विभाग आणि पोलीस भरती आदी विभागांना पदभरतीच्या निर्बंधातून सूट देण्यात आलेली आहे हे तुम्हाला माहितीच आहे आता गट अ ते गट क पर्यंतची एकूण पंधरा हजार पाचशे अकरा पदे यम पी एस सी मार्फत भरण्याची कारवाई लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्ताश्रय भरणे यांनी दिली यामध्ये विविध संवर्गाची पदे असणार आहे तीसुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये आता बघणार बग आहोत बघा श्री भरणे यांनी सांगितले एम पी एस सी मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा आणि रिक्तपदांच्या पदभरतीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग वैद्यकीय शिक्षण विभाग आणि इत्यादी विभागांना पदभरतीच्या निर्बंधातून सूट देण्यात आली तसेच क्लास वन गट अ ची तब्बल चार हजार चारशे सतरा पदे त्यानंतर गट बची तब्बल आठ हजार एकतीस पदे आणि गट क ची तीन हजार त्रेपन्न पदे त्रेसठ पदे अशी एकूण पंधरा हजार पाचशे अकरा पदे भरण्यासाठी वित्त विभागाने एम पी एस सी मार्फत मित्रांनो इथे परमिशन दिलेली आहे दोन हजार अठरापासून ही परमिशन देण्यात आलेली आहे म्हणजे यामध्ये मित्रांनो दोन हजार अठरापासून ज्या जाहिराती आल्या किंवा दोन हजार अठरापासून जी पदे रिक्त झाली ते सुद्धा पदे यामध्ये इन्क्लूड असतीलच त्या अनुषंगाने या पदांचे आरक्षण तपासून पदभरती गतीने राबवण्याच्या दृष्टीने कारवाई सुरू आहे तर ही महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो यामध्ये गटकची तब्बल तीन हजार त्रेसष्ट पदे आहेत म्हणजे यामध्ये टॅक्स असिस्टंट मंत्रालय लिपिक आणि एक्साईज सब इन्स्पेक्टर इत्यांदी पदेसुद्धा असणारच गट बमध्ये एस टी आय पी एस आय आणि ए ओची पदे असणार त्याचप्रमाणे इतर आर टी ओ त्याचप्रमाणे इतर जी महत्त्वाची पदे आहेत तीसुद्धा असणार गट अमध्ये एम पी एस सी राज्यसेवेमार्फत अभियांत्रिकी सेवेमार्फत वनसेवेमार्फत महत्त्वाची पदे भरली जाण्याची आगामी काळामध्ये मोठ्या प्रमाणावर शक्यता आहे त्यानंतर अजून काही महत्त्वाचे अपडेट उमेदवाराच्या मुलाखतीच्या टप्प्यावर प्रलंबित असलेली भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी एम पी एस सी सदस्यांची चार रिक्तपदे भरणे गरजेचे आहे सदस्यांची ही पदे भरण्यासाठी जुलै अखेरपर्यंत सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी बैठकीत निर्देश देण्यात आले आहे याशिवाय केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्य संख्येत वाढ करण्याच्या अनुषंगानेही या, या बैठकीत महत्त्वाची चर्चा झाली आणि जेणेकरून भविष्यातील ज्या मुलाखती आहे मित्रांनो त्यात लवकरात लवकर पार पडतील तर हे जे स्ट्रक्चर आहे हा जो एम पी एस सीच्या कार्यशैलीमध्ये बदल आहे हा खूपच अमूलाग्र आहे जर एम पी एस सीमध्ये कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची संख्या वाढली तर विद्यार्थ्यांची जे प्रोसेस आहे परीक्षेची ती तातडीने होण्याची शक्यता वाढेल आणि सारखे मुलाखती सारखे जे प्रकार आहेत ते लवकरात लवकर होईल आणि लवकरात लवकर रिझल्ट सुद्धा होईल सरकारने जे काही निर्णय घेतले आहेत त्याचे प्रामाणिकपणे मित्रांनो बस एक्झिक्युशन होणे इम्पॉर्टंट आहे जर प्रॉपरली त्याचे एक्झिक्युशन झाले तर निश्चितच एमपीएससी समोर स्पर्धा परीक्षेसाठी एक मोठी पदभरती चांगल्या प्रकारे ऑर्गनाईज करणारच तर बघा केंद्रीय लोकसेवा आयोगातून दरवर्षी यू पी एस सीप्रमाणे प्रमाणे संपूर्ण परीक्षाचे वेळापत्रकसुद्धा मित्रांनो जाहीर केल्या जाणार आहे बघा यू पी एस सी ज्याप्रमाणे सर्व एक्झामचा डाटा देते कोणत्या तारखेला एक्झाम होणार आहे कोणत्या तारखेला जाहिरात प्रसिद्ध होईल कोणत्या तारखेला रिझल्ट लागेल कोणत्या तारखेला मुलाखत असेल याची संपूर्ण माहिती यू पी एस सीद्वारे एका टाईम टेबलद्वारे जाहीर केली जाते सर्व परीक्षाची प्रकारे एम पी एस अशा प्रकारे व्यवस्थितपणे आता नियमांचे पालन करून टाईम टेबल जाहीर करेल असे निर्देश सुद्धा देण्यात आले आहे अशी माहिती मित्रांनो श्री भरणे यांनी दिलेली आहे तर ही महत्त्वाची माहिती आम्ही तुमच्यासोबत शेअर केली मित्रांनो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड प्लीज सस्क्राईबेल थँक्यू मच गाई